चटणीमध्ये खूप प्रॉब्लेम येतो खरं तर. थोडंसं पातळ झालं आहे पण रियांश खाईल कारण चटणी तिखट आहे म्हणून. चला तर मग हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे गुड फ्रायडे, रियांशला सुट्टी, रियांश पप्पालाही सुट्टी आहे. सो आज घरी बघूया, थोडंसं ऑफबीट हा व्हिडिओ जाणार आहे, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला आवडेल, मजा येईल. कपडे कुठे तुझे? दिसले कपडे घाल, चल पटकन. आज मी नाश्त्यासाठी, आता येऊ तरी सुट्टी आहे तर थोडा वेळ गेला तरी चालेल म्हणून मग मी आज आपे करणार आहे, कारण आलं तेव्हापासून काहीच असं स्पेशल केलेलं नाही आहे. तर आपले आपे करण्यामागचं अजून एक कारण म्हणजे आपे सगळ्यांना आवडतात, सगळ्यांना, अगदी रियाशला आवडतात, त्याच्या पप्पाला आवडतात आणि मला तर कुठलाही पदार्थ आवडतो. त्यामुळे आज आपे करूया. त्यासाठी काय काय लागणार आहे? आपे करायचं म्हटल्यावर चटणी पण करायलाच हवी. आणि आपे करायचं रात्री ठरलं नव्हतं, सकाळी जेव्हा मी चहा घेताना विचारलं की आज नाश्त्याला काय करू, तर मला अपेक्षा होती की म्हणतील तुझ्या मनावर कर काहीतरी आणि मग मी पोहे करेल किंवा उपमा करेल, पण अपेक्षा भंग झाला आहे आणि म्हटलं की चला आपे कर म्हणून. तर म्हटलं चला रव्याचे आपे मी करू शकते आणि कधी नव्हे ते सांगितले काहीतरी करायला, कारण नेहमी काय होतं की जेवणाला असू द्या, नाश्त्याला असू द्या, काय करू म्हटलं की कर तुझ्या मनावर काही पण. आता काही पण नावाची एखादी डिश असली असती तर किती बरं झालं असतं बरं. सगळ्या स्त्रियांचे तर प्रॉब्लेम असे चुटकीसरशी गायब झाले असते, पण असं काही नाही आहे. त्यामुळे चला म्हटलं कधी नव्हे ते सांगितलं आहे तर करूया. मग आलं तेच की चटणी आता कशी करायची, कारण काहीच भिजत घातलेलं नाही आहे म्हणून गरम पाणी केलं, त्यामध्ये शेंगदाणे टाकले. आपल्या हरभऱ्याची डाळ पण मी टाकते, तुम्हाला माहिती आहे चटणीमध्ये, पण यावेळेस नाही टाकली कारण ती पटकन भिजणार नाही म्हणून मग फक्त शेंगदाणे गरम पाण्यात टाकलेत आणि बाकी सगळं मी कट करून घेते. आणि ह्या कटरचं जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की कटरचा एक वेगळा व्हिडिओ आहे, तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, किंवा जर नाही दिली, मी लक्षात नाही राहिलं एडिटिंगच्या वेळी पोस्ट करताना, तर मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, विचारू शकता की लिंक दे म्हणून, मग मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करेल. तुम्ही घेऊ शकता, अगदी 150-200 हे कटर मिळून जातं. आणि आता 1.5 वर्ष होत आलं आहे त्या कटरला, बिलकुल काहीच प्रॉब्लेम नाही आणि छान काम करतं. मागच्या 8 महिने लगातार ते बंदच होतं, त्याचं काहीच काम नाही आलं खरं तर. पण तरीही एखादा असतं ना की पाते जर खराब असतील, म्हणजे लोखंड वगैरे असं नाही का, लोखंडाची पाते असतात, कुणी स्टील प्युअर देत नाही, तर नाही, हे प्युअर स्टील आहे, बिलकुल गंजले नाही आहेत. इतक्या दिवसांमध्ये जर ते पडून असले असते तर मग लोखंडाचं कसं गंजतं, ओलसर हात नाही लागला तरीही गंजतं, थोडंसं असा लालसर परा पकडतोच पकडतो, पण याने नाही पकडलं आहे, तर प्युअर स्टील आहे. त्यामुळे नक्की जर तुम्हाला हवं असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आणि या ठिकाणी छोट्या भांड्यात जे घेतला आहे मी रवा, तो घेतला आहे रियांशसाठी आणि हा मोठ्या भांड्यातला आमच्यासाठी, कारण रियांशला थोडंसं कमी तिखट आणि आम्हाला झणझणीत असं करणार आहे. त्यामुळे टोमॅटोसुद्धा रियांशच्या याच्यामध्ये जास्त टाकला आहे. खरं तर टोमॅटो किंवा मग असं ज्याच्यामध्ये आंबटपणा असतो असं सगळं मुलांना खायला घालायलाच हवं. बहुतेक जणं काहीच आंबट खायला, रियांशचं माहिती ना, बरेच जणांनी व्लॉगमध्ये पाहिलंसुद्धा असेल की तो दहीसुद्धा खूप जास्त खातो, ताक पितो आणि कधीच काय प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे जितकं तुम्ही जपाल ना मुलांना तितकं जास्त ते कमकुवत होतात आणि तितकी त्यांची जी इम्युनिटी सिस्टम आहे त्याच्यावरती इफेक्ट पडून तीसुद्धा कमकुवत होते. आणि त्याचमुळे जर थोडंसं जरी आजारी पडलं बाळ की मग लगेच दवाखान्याशिवाय पर्याय उरत नाही, पण जर तुम्ही थोडंसं मोकळं सोडलं, तुझ्या मनावर कर काय करायचं बाबा, थोडंसं लक्ष तर असतंच आपलं, पण तेच की तुला जे खायचं ते खा, जे खेळायचं ते खेळ, तर मग काय होतं की ती त्याच्यातली इम्युनिटी सिस्टम जी आहे ती बिल्डअप व्हायला मदत होते. आणि प्रत्येक वेळी त्याला काहीतरी सर्दी खोकला झाला आहे, काहीतरी ताप आला आहे, तर दवाखान्यात पडायची वेळ येत नाही. ट्रस्ट मी करून पहा, होत नाही असं मुलांकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागतं, किंवा मग आईचं असतं बघा असं की खूप जास्त लक्ष. आणि यामुळे जॉईंट फॅमिलीमध्ये खूप प्रॉब्लेम येतो खरं तर. काय तुलाच काळजी आहे का, मला काळजी नाही आहे का, वगैरे वगैरे, बट ठीक आहे, ऐकून घ्यायचं, काही फरक नाही पडत. चला स्टील आता आपलं
झाले भिजत घातले, आता 10-15 मिनिट मी त्याला असंच सोडणार आहे आणि त्यानंतर आपण आपे करायला घेऊया. साधं सोपं आहे. आता मी तुम्हाला याची पूर्ण एका दमात रेसिपी सांगते, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तितक्यामध्ये पाणी आलं होतं, तर आता मी पाणी भरायला घेतलं आहे आणि इथेच नळ काढलं आहे आता, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही. इथल्या इथे भरून ठेवू शकतो. पण आधी खूप प्रॉब्लेम होता. आधी काही दिवस आम्हाला वरतून पाणी आणावं लागायचं. ऑफकोर्स माझे मिस्टर आणायचे, कारण त्यावेळी मी प्रेग्नंटसुद्धा होते. बट ठीक आहे, आता इथेच काढलं आहे तर मग थोडंसं सोपं जाते. तर रेसिपी अशी आहे की रवा घ्यायचा आहे. रव्यामध्ये फोडणी टाकू शकता तुम्ही. थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, टोमॅटो, कांदा हे सगळं कचं टाकायचं आहे. फक्त फोडणीमध्ये टाकायचं जिरे, मोहरी आणि थोडंसं हिंग, लहान बाळाला बांधू नये वगैरे म्हणून थोडंसं हिंग टाकायचं आहे. आणि ते सगळं मिश्रण रव्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि एक कप रवा घेतला तर 2 चम्मच दही टाकायचं आहे. दह्याने काय होतं की छान टेस्ट पण येते आणि थोडीशी जाळी पण निर्माण होते आपल्यावरती. तर हे सगळं मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये आणि 15 मिनिट ठेवायचे. 15 मिनिटानंतर छान फर्मेट होतं ते आणि नंतर मग आपण आता आप्पे करायला घेऊया. ह्या आप्पे पात्राचा सुद्धा मी ॲमेझॉनच्या एका हॉलमध्ये उल्लेख केला होता आणि ह्यालाही आता 1.5-2 वर्ष झालीत. खूप मस्त आहे, थोडंसं महाग आहे. हे 900 किंवा 1000 रुपये ह्या दोन्हीच्या मध्येच अमाऊंटच्या आहे काहीतरी याची प्राईस. तर थोडंसं महाग वाटतं घेताना, पण जेव्हा ती गोष्ट लाईफ लॉंग जाते त्यावेळी मात्र त्या पैशांचं चीज झालेलं असतं. कारण 200-200 रुपयाचे आपण 7-8 वेळेस घेऊ आणि 1000 रुपयाचे एकदा घेतलं तरीही ते वर्थ असतं. आपण बायका त्यामध्येच थांबतो नाही का. बघा, थोडंसं 200 रुपयाचं काही भेटलं की स्वस्त भेटलं आहे घ्या घ्या, आणि तेच 1000 रुपयाला म्हटलं चांगल्या क्वालिटीचं तरीही आपण घेत नाही. पण तसं नाही करायला हवं आहे, कारण आता हे जे आपे पात्र आहे ते खूप दिवसापासून आहे आणि माझं जे पहिलं होतं ते होतं 350 रुपयाचं, आय थिंक हो 350 रुपयाचं होतं. पण ते लगेच खराब झालं. आणि त्या आधी माझ्याकडे एक होतं 6 कप्प्याचं बिडाच्या आपेपात्राची एक गंमत सांगू का, ते थोडंसं चिटकतं कारण जास्त तेल टाकावं लागतं. आणि जेव्हा मी ते घेतलं होतं तर मला बीड काय असतं वगैरे मला माहिती नव्हतं, त्यामुळे मला असं वाटायला लागलं की मी नॉनस्टिक घेतलं आणि हे काय होतं आहे खूप चिटकतं आहे वगैरे. तर मी ते फेकून दिलं, लिटरली फेकून दिलं. आणि नंतर मी जेव्हा कोरोनामध्ये आमचं सामान पूर्ण गावाकडे आणलं, त्यावेळी जे अर्धं सामान माझ्या माहेरी नेलं होतं, माहेरच्या सामानामध्ये ते आपेपात्र गेलं आणि माझ्या आईने ते चुलीजवळ ठेवलं आहे, अजूनही आहे. आणि ते अतिशय चांगलं आहे, कुठं फुटलं नाही, काहीच नाही. असं वाटतं की ते घेऊन यावं, पण 6 त्याच्यामध्ये जे रकाने आहेत ते 6 आहेत, त्यामुळे मग मी नाही आणले. जर थोडे जास्त असले असते तर मी आणले असते, कारण ते आत्ता मला कळते की बीड म्हणजे काय आणि बीडाचं महत्त्व काय. नॉनस्टिकपेक्षा बीड किंवा लोखंड खूप चांगलं आहे. लोखंडाचं नाही घेऊ शकत आपेपात्र, कारण त्यामध्ये आपे करणं महाभयंकर काम असते. चला, या ठिकाणी आपे पण झाले तुम्हाला बोलता. आणि आता मी सर्व करते. सर्व करताना सिम्पल दही, त्यानंतर दही थोडंसं पातळ झालं आहे पण रियांश खाईल कारण चटणी तिखट आहे म्हणून. चला तर मग एन्जॉय करूया. हे कोणता सूर आहे? विहाश गणपती बाप्पा आहे. ए गणपती बाप्पा मोर्या छिच्छी छिच्छी तोंड करायला छिच्छी है काय रे काय रे इकडे बघ इकडे 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 पिलू माझ्याकडे पाय पिलू बापले ह्या ट्रायपॉड झालं ट्रायल घेऊ. नाही नाही त्याला सगळं अटॅच करा लागत. चला तर मग गाईज, हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवते. तुम्हाला जर थोडाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक आणि एक कमेंट करा. नवीन आला असाल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करून जा. इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही मला भेटू शकता, DM करू शकता. उद्या परत भेटूया याच वेळी. थँक्यू सो मच.